आता कदाचित समोरचा उमेदवार ही सभा पावसामधली बघून त्यांच्या पायाखालची वाळू नक्कीच त्या ठिकाणी घसरली असेल. त्यांना काय करायचं ते करू द्या, परंतु हे सगळं घडत असताना खालच्या भागामधनं काही जण गेले, ते वरच्याही भागात होते आणि खालच्याही भागात होते. वर सांगायचे मी खालचा, खाली सांगायचं मी वरचा. अरे नक्की तू मधला तरी होता का काय? खालचा वरचा. आणि मला इथं आल्यानंतर कार्यकर्त्यांनी सांगितलं, दादा आपल्या पक्षाने ज्यांना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, जिल्ह्याचा राष्ट्रवादीचा अध्यक्ष केलं, ते म्हणाले की राष्ट्रवादी आता मी पुणे जिल्ह्यातनं त्या ठिकाणी संपवणार. काही ठिकाणी म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष औषधाला देखील त्या ठिकाणी शिल्लक राहणार नाही. अरे बेटिया तुझे काय औकात आहे? तुझ्या 10 पिढ्या यायला पाहिजे राष्ट्रवादी संपवायच्या करता. तू कुणाशी पंगा घेतो? तुझी सगळी अंडी पिल्लं मला माहिती आहेत, मला जास्त बोलायला लावू नका. आणि नेहमी एक गोष्ट असती, जे दुसऱ्या पक्षामध्ये जातात ना ते तिथं आम्ही फार तुमचे एकरूप झालो असं दाखवण्याच्या करता बाडगा माणूस असतो ना, तो जास्त काहीतरी काम करून दाखवतो. या बाडग्यांचा काही विचार करू नका, उलट आपल्यातनं जायचंय त्यांना जाऊ द्या. पवार साहेब पण म्हणतात जेवढे राहतील त्यांना घेऊन उद्याचा महाराष्ट्र घडवण्याचं काम आपण सगळे करू.